सोमवारच्या दिवशी निफ्टी बँक निफ्टीमध्ये वणवा पेटण्याची शक्यता आहे. मग तो वरच्या बाजूला असेल किंवा खालच्या बाजूला असेल. मित्रांनो, एफ आय आय ची जर 7 जानेवारीची आपण जर बघितली बाईंग व्हॅल्यू सेलिंग व्हॅल्यू, तर त्यामध्ये बाईंग व्हॅल्यू जास्त आहे आणि ॲव्हरेज जवळपास 496.27 कोटीचं इकडे दिसत आहे. पण मित्रांनो, त्यांचं सेलिंग व्हॅल्यू सुद्धा जबरदस्त दिसून आलं, पण बाईंग व्हॅल्यू जास्त असल्यामुळे हे इकडे ॲव्हरेज नेट सेल व्हॅल्यू दिसत आहे. पण दोन्ही बाजूला तुफान वणवा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर बघायचं झालं मित्रांनो, तर निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर आतापर्यंतचा इतिहास झाला तर मार्केटमध्ये जेवढी जोरात तेजी येते तेवढी मंदी येते काही दिवसासाठी का असे ना. तर मागील आठवड्यापासून मार्केटमध्ये जोरदार तेजी दिसून आली. जवळपास गुरुवारपर्यंत नंतर बुधवारपर्यंत गुरुवार शुक्रवारी मार्केटने गुरुवारी पूर्णपणे मार्केटनं जबरदस्त खालच्या प्रमाणे जोरदार मुसंडी मारली. जशी वरच्या बाजूला मारली होती त्याच्या दुप्पट फास्टमध्ये कमी वेळामध्ये मार्केट खाली आलं गुरुवारी, आणि शुक्रवारी परत रिकवर झालेलं आपल्याला दिसून आलं. पण मित्रांनो, जर बघायचं झालं तर निफ्टीमध्ये जवळपास गॅपअपने ओपन झाल्यानंतर शुक्रवारी मार्केट जवळपास या लेवलला आलं. ₹17,900 वरती जाऊन परत खालती आलं, आणि नंतर मधल्या काही पट्ट्यामध्ये जवळपास तुम्ही जर बघायचं झालं तर या साईडला इकडे तुम्ही बघू शकता जवळपास 17,700 घरामध्ये जाऊन, पण मार्केटला जवळपास 17,900 वरती जाता आलं नाही आणि 17,700 खाली जाता आलं नाही, आणि मार्केट जवळपास या 17,900 ते 17,700 या 200 पॉईंट मध्ये रेंज करत राहिलं. मग ते वरती असेल किंवा खालती असेल किंवा झिगझॅग पद्धतीने असेल, या दोन्ही बाजूला मार्केटने जवळपास रेंज करण्यात आपला दिवस घालवला, आणि गॅप अप ओपनिंग दिल्यानंतर परत एवढा मोठा फॉल्स इकडे आला, परत रिकवर, परत फॉल्स, परत रिकवर, परत फॉल्स करत शेवटी मार्केट ग्रीन याच्यामध्ये क्लोज झालं. जवळपास 17,750 दुपारी 2 वाजल्यानंतर 17,750 ते 17,818 या एवढ्या टप्प्यामध्ये जवळपास मार्केटनं आपला दिनक्रम चालवलेला होता सेकंड हाफमध्ये. आणि मार्केटमध्ये जवळपास आता उद्या सोमवारी जर मार्केट गॅप अपनी ओपन झालं 17,800 म्हणजेच मार्केट जर समजा 17,850 जरी गॅप अप ओपन झालं किंवा 17,850 जर ओपन झालं तर मार्केट मित्रांनो सरळ वरती जाण्याचा प्रयत्न करणार. आणि जर मार्केट गॅप डाऊनही ओपन झालं या साईडला किंवा 17,750 घरामध्ये रेंज जर इकडे गॅप डाऊनही ओपन झालं तर मार्केट परत मित्रांनो थोडा वेळ खाली जाऊन नंतर वरती या लेवलकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही जवळपास 17,800. पण मार्केटमध्ये बाईंग व्हॅल्यू एफ आय चं वाढल्यामुळे एफ आय आय च्या बाईंग व्हॅल्यूमुळे मित्रांनो तेजी येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. आणि मंदी म्हणजेच खाली मार्केट डाऊन साईडला जाण्याचं म्हणजे जे की पेशंट जे इतर राज्यामध्ये भारत देशामध्ये आणि जो ओमिक्रॉनचा जो तांडव चालू आहे विदेशामध्ये त्या याच्यावरती जर बघायचं झालं तर मार्केट सकाळी गॅप अप ओपन होऊन थोडंसं वरती जाऊन परत हाय ह्या लेवलला म्हणजे शुक्रवारच्या दिशेला जरी मार्केट निफ्टी 100 पॉईंटनी 50 पॉईंटनी गॅप अपने ओपन झालं आणि बँक निफ्टी 200, 250, 300 पॉईंटनी जरी ओपन झालं तर मार्केट परत हाय या सिच्युएशनला या साईटला येण्याची शक्यता नाकारता येत नाही जर कोविडच्या न्यूजेस वगैरे जर यायला चालू झाल्या तर. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीमध्ये महत्वाच्या लेवल्स आहेत मित्रांनो. या लेवलमध्ये जर मार्केट रेंज करत असेल 17,900 ते 17,700 इकडे डोंट ट्रेडिंग, इकडे ट्रेड करणे टाळावे. आणि तसेच निफ्टीचं जर बघायचं झालं चार तर निफ्टीमध्ये सुद्धा गॅप अपने ओपन दिल्यानंतर जवळपास आपल्याला महत्वाच्या लेवल्स आहेत निफ्टीमध्ये 37,500 ही महत्वाची लेवल आहे मित्रांनो. इकडे 37,500 नंतर मित्रांनो वरच्या बाजूला 38,100 हा रेसिस्टन्स मार्केटला आणखी ब्रेक करता आला नाही. आणि मार्केटनं जर 38,100 जर मार्केटनं रेसिस्टन्स गॅप अपने ओपन केला
समजा 200-250 पॉइंटनी जर मार्केट वरती ओपन झालेलं आपल्याला दिसून आलं, तर मार्केट थोडा वेळ वरती जाऊन सस्टेन जर झालं तर परत मार्केट जवळपास 500 ते 700 मोमेंट वरच्या बाजूला जाऊ शकतं. पण याच्या विपरीत विरुद्ध सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्केट जे क्लोज झाले आहे इकडे 37,700 घरामध्ये, जर मार्केट जर गॅप डाऊनने ओपन झालं जवळपास 300 पॉईंट जर सोमवारी गॅप डाऊनने ओपन झाला तर मार्केट पहिल्या 15 मिनिटांमध्ये म्हणजे जवळपास 9:30 वाजेपर्यंत जर मार्केटला हा टप्पा क्रॉस करता आला नाही, कोणता टप्पा, जर 9:30 पर्यंत जर मार्केटला 37,700 क्रॉस करता आलं नाही तर मार्केट परत मित्रांनो जवळपास 37,500 ला हा टप्पा 37,500 च्या खालचा टप्पा क्रॉस करून मार्केट परत खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. छोटी मार्केटमध्ये चढ उतार येत राहतात, त्यामुळे मित्रांनो थोडस जपून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे आणि या कालावधीमध्ये आपण वेट अँड वॉच करू आणि नंतरच तुम्हाला मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनलवरती अपडेट मिळत जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा. मित्रांनो बाय किंवा सेल करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेत चला, मगच इन्व्हेस्ट करा. पण फ्युचर अँड ऑप्शन्स असेल, इंट्राडे असेल, यामध्ये जादा लालच करण्यात वेळ घालवू नये. मित्रांनो कमीत कमी 20 पॉईंट 15 पॉईंट जे काही तुम्हाला पॉईंटचा प्रॉफिट मिळत जातो तिकडे तुम्ही पॉईंट्सवरती प्रॉफिट बुक करत चला. आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर स्टॉप लॉस घेत चला आणि रूल्स फॉलो करत चला. आपल्या मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला सगळे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद. जय हिंद.